करण्याची त्यांनी आम्हाला संधी दिलेली आहे. आज आपण यशेयाचा 55वा अध्याय, यशेयाचा 55वा अध्याय 1 ते 10 वचन आपण वाचणार आहोत. यशेया 55:1-10. सर्वांना दयेची मोफत देणगी. यशेया 55. अहो तानेल्यानो, तुम्ही सर्व जलाशयाकडे या, जवळ पैका नसलेले तुम्ही या, सौदा करा, खा, या, पैक्या वाचून व मोला वाचून द्राक्षारसाचा व दुधाचा सौदा करा. जे अन्न नव्हे त्याकरता दाम का देता? ज्याने तृप्ती होत नाही त्यासाठी श्रम का करिता? माझे लक्षपूर्वक ऐका आणि उत्तम ते खा. तुमचा जीव पौष्टिक पदार्थाचे सेवन करून संतुष्ट हो. कांद्या मजकडे या, ऐका, म्हणजे तुमचा जीव वाचेल आणि मी तुम्हाबरोबर सर्व काळचा करार करीन, म्हणजे दाविदाला देऊ केलेले आढळ प्रसाद तुम्हास देईन. पहा, मी त्यास राष्ट्रांचा साक्षी, राष्ट्रांचा नेता व शास्ता नेमिले आहे. पहा, तू ओळखीत नाहीस अशा राष्ट्रास तू बोलाविशील, त्या राष्ट्राला तुझी ओळख नाही, ते तुझकडे धाव घेईल. ज्याने तुला वैभवयुक्त केले तो परमेश्वर तुझा देव, इस्रायलाचा पवित्र प्रभू, याच्यामुळे असे होईल. परमेश्वरा प्राप्तीचा काळ आहे, तोवर त्याला शोधा. तो जवळ आहे, तोच त्याचा धावा करा. दुर्जन आपला मार्ग सोडो, अधर्मी आपल्या कल्पनाचा त्याग करो आणि परमेश्वराकडे वळो, म्हणजे तो त्याजवर दया करील. तो आमच्या देवाकडे वळो, कारण तो त्याला भरपूर क्षमा करील. कारण माझ्या कल्पना तुमच्या कल्पना नव्हेत, माझे मार्ग तुमचे मार्ग नव्हेत, असे परमेश्वर म्हणतो. कारण आकाश जसे पृथ्वीहून उंच आहे, तसे माझे मार्ग तुमच्या मार्गाहून आणि माझ्या कल्पना तुमच्या कल्पनाहून उंच आहेत. पहा, पाऊस व बर्फ ही आकाशातून पडतात आणि पृथ्वी भिजवून तिला सफळ व हिरवीगार झाल्या केल्या वाचून, पेरणाऱ्यास बीज, खाणाऱ्यास भाकरी दिल्या वाचून ही परत वर जात नाही. देव या वचनावर आशीर्वाद देव. यशियाचा 55वा अध्यायामध्ये जेव्हा आपण या वचनांचं मनन करतो, त्यावेळेस देवाचं वचन कितीतरी महान आहे हे आपणाला या ठिकाणी समजून येतं. या ठिकाणी यशियाने त्या 55वा अध्यायामध्ये काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे या ठिकाणी त्यानं म्हटलेलं आहे की वाईन, द्राक्षारसाचा त्याने उल्लेख केलेला आहे. त्यानंतर आम्ही पाहतो की मिल्क, दुधाविषयी त्याने उल्लेख केलेला आहे. त्यानंतर आम्ही पाहतो की दुसऱ्या वचनामध्ये ब्रेड, भाकरीविषयी त्याने या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. आणि दुसऱ्या वचनामध्ये फॅट याविषयी देखील, पौष्टिक पदार्थ याविषयी देखील त्याने उल्लेख केलेला आहे. आणि 10व्या वचनामध्ये पावसाविषयी त्याने, रेन याविषयी उल्लेख केलेला आहे. या 55वा अध्यायामध्ये 5 गोष्टींचा देवाच्या मननाविषयीच्या गोष्टीविषयी आपण पाहतो. पहिली गोष्ट म्हणजे द्राक्षारस, दुसरी गोष्ट दूध, तिसरी गोष्ट भाकर, चौथी गोष्ट पौष्टिक अन्न आणि 5वी गोष्ट पाऊस. या 5 गोष्टी या ठिकाणी आपणाला पाहावयास या 1 ते 10 वचनामध्ये आपणाला मिळतात. परंतु या ठिकाणी आम्ही पाहतो वाईन, इट गिव्ज डिलाइट. वाईन कसा आहे, द्राक्षारस काय करतं,
ते आम्हाला आनंद देतं असं म्हटलेलं आहे. परंतु जर आपण नीतिसूत्रे याचा सहावा अध्याय सातव्या वचनामध्ये या ठिकाणी असं लिहिण्यात आलेलं आहे, अरे अशा मुंगीकडे जा आणि तिचे वर्तन पाहून शणा हो. सातवं वचन विशेष, तिला कोणी धनी देखरेख करणारा किंवा अधिपती नसता ती उन्हाळ्यात आपले अन्न मिळवते. नीतिसूत्रे याचा सहावा अध्याय या सातव्या वचनामध्ये आम्ही पाहतो. त्याचप्रमाणे पहिले पेत्र याचा दुसरा अध्याय आणि दुसरं वचन, पहिले पेत्र याचा दुसरा अध्याय आणि दुसऱ्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, प्रभू कृपाळू आहे याचा तुम्ही अनुभव घेतला आहे, तर तारणासाठी तुमची आध्यात्मिक वृद्धी व्हावी म्हणून, तारणासाठी तुमची आध्यात्मिक वृद्धी व्हावी म्हणून नूतन जन्मलेल्या बालकासारे सारखे निर्या दुधाची इच्छा धरा. नूतन जन्मलेल्या बालकासारखे निर्या दुधाची इच्छा धरा, हे दुधाविषयी या ठिकाणी लिहिलेलं आहे. त्याचप्रमाणे जर आपण नेहम्याचं पुस्तक याचा आठवा अध्याय आणि दहाव्या वचनामध्ये जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, तेव्हा त्याने सांगितले जा मिष्टान्नाचे सेवन करा, गोड गोड पेये प्या, व ज्यांच्या घरी काही तयार नसेल त्यास वाढून पाठवा, कारण आजचा दिवस परमेश्वरा प्रित्यर्थ पवित्र आहे. तुम्ही उदास राहू नका, कारण परमेश्वर विषयीचा जो आनंद तोच तुमचा आश्रय दुर्ग असा आहे, तोच तुमचा आश्रय दुर्ग होय. त्याचप्रमाणे एजकेलाचं पुस्तक याच्यातील देखील एक वचन आपण वाचूया. एजकेलाचं पुस्तक याचा 34वा अध्याय 26वं आणि 27वं वचनामध्ये काय म्हटलेलं आहे, मी त्यास व माझ्या डोंगरा भोवतालच्या स्थळास मंगलदाय करीन, पाऊस योग्य ऋतीत पडेल असे मी करीन, मंगलदायक वृद्धी होईल, मळ्यातील झाडे फलद्रुप होतील, भूमी आपला उपज होईल व ते आपल्या देशात निर्भयपणे वसतील, मी त्याचवरील जोखडांची बंधने तोडून ज्यांनी त्याचकडून दास्य करून घेतले त्याच्या हातून त्या सोडवीन, तेव्हा त्या समजेल की मी परमेश्वर आहे, मी परमेश्वर आहे. या सर्व भागामध्ये आपणाला पाहत असताना यशयाचा 55वा अध्याय याच्यातून आपणाला पाच गोष्टी शिकायच्या आहेत. देवाचं जे हे पवित्र वचन आहे हे मनन करणे हे फार महत्वाचं आहे हे आपणाला दिसून येतं. देवाचं वचन हे द्राक्षरस, दूध, भाकर, पौष्टिक अन्न, पाऊस या संदर्भात तुलना केलेली आपणाला या ठिकाणी पाहावयास मिळते, आणि त्या संदर्भात आपण काही वचन देखील पाहिलेलं आहोत. परंतु या 55व्या अध्यायामध्ये 1 ते 10 वचन जे आपण वाचलो त्याच्यातून आपणाला पाच गोष्टी या देवाच्या वचनाविषयी शिकायचे आहेत. आणि ती पहिली गोष्ट म्हणजे बी थर्स्टी, रिअलायझिंग यू नीड टू लर्न. आपण कसं असलं पाहिजे, आपण तान्हील असं असलं पाहिजे. म्हणून यशयाचा 55वा अध्याय पहिल्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, अहो तान्हिल्यानो तुम्ही सर्व जलाशयाकडे या, तुम्ही सर्व जलाशयाकडे या. आणि त्या ठिकाणी आम्ही पाहतो की इंग्लिश मध्ये असं म्हटलेलं आहे, हो एव्हरी वन हू थर्स्ट कम टू द वॉटर्स, कम टू द वॉटर्स. आणि इफ यू एक्नॉलेज दॅट रिगार्डिंग ह्युमन बिईंग, आपण मनुष्य प्राणी असे आहोत, त्या वचनाची जी खोली आहे त्या खोलीविषयी आपण काय आहोत, इग्नरंट आहोत, आपणाला जास्त समजत नाही. परंतु जेव्हा आपल्यामध्ये
त्या वचनाविषयी भूक असते, त्यावेळेस आम्ही पाहतो की देवाच्या वचनाकडे जाऊन आपण त्याचं मनन करत असतो। म्हणून या ठिकाणी पहिल्या वचनामध्ये आपल्याला दिसून येतं आपण तान्हेलं असं असलं पाहिजे, आम्हाला देवाच्या वचनाची तहान लागली पाहिजे, तहान लागली पाहिजे, आणि हे आपणाला शिकण्यासाठी फारच फार गरजेचं आहे, फारच फार गरजेचं आहे, ते आपण या ठिकाणी पाहतो। जर आपण मेरीचं जर उदाहरण पाहिलं, मेरी सँग प्रेजेस टू गॉड दॅट ही फील द थर्स्टी विथ गुड थिंग्स बट द रिच ही सेंट अवे, दॅट्स वॉट वी रीड इन गॉस्पल अकॉर्डिंग टू लूक चॅप्टर 1:53। या ठिकाणी प्रभू श्री ख्रिस्त काय दाखवत आहे, सर्मन ऑन दी माउंट, सर्मन ऑन द्या माउंट मध्ये काय म्हणतो तो, ब्लेसेड आर दोज हू हंगर अँड थर्स्ट, ब्लेसेड आर दोज हू हंगर अँड थर्स्ट। आणि त्याचप्रमाणे मत्तै कृषी वर्तमान याचा 5:6 वचनामध्ये देखील आपण पाहतो कॉर्निलस, कॉर्निलसाविषयी देखील आपल्याला पाहायच मिळते, त्याला देखील होली हंगर इन इज एक्सप्रेशन टू पीटर, पेत्राविषयी आम्ही पाहत असताना जेव्हा तो त्याच्या संपर्कामध्ये आला यावेळेस त्याला भूक लागलेली आम्ही पाहतो। म्हणून आम्ही जी देवाची जी लेकरे आहोत आम्हाला देवाच्या वचनाची तहान लागली पाहिजे, देवाच्या वचनाची भूक लागली पाहिजे। जर आपण प्रेषितांची कृत्ये याचा 10 आणि 33 वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, प्रेषितांची कृत्ये याचा 10:33 वचन, म्हणून मी आपणाकडे या ठिकाणी पेत्र व कर्नेल आहेत, या ठिकाणी आम्ही पाहतो की म्हणून मी आपणाकडे माणसांना तात्काळ पाठवले, आपण आला हे बरे केले। तर आता प्रभूने जे काही आपणाला आज्ञा दिली आहे ते ऐकावे म्हणून आम्ही सर्वजण येथे देवासमोर हजर आहो। प्रभूने जे काही आपणाला आज्ञा दिली आहे ते ऐकावे म्हणून आम्ही सर्वजण येथे देवासमोर हजर आहो। आज आपण या ठिकाणी देवाचं वचन ऐकण्यासाठी एकत्रित आलेलो आहोत, आम्हाला पवित्र आत्मा सहाय्य करत आहे, त्याने आमच्या बरोबर पवित्र आत्मा दिलेला आहे। परंतु आमच्यामध्ये पहिली गोष्ट या ठिकाणी 55:1 पाहायस मिळते, ती म्हणजे आम्हाला तहान लागली पाहिजे, बी थर्स्टी, रिअलायझिंग दॅट यू हॅव टू लर्न, आपण तान्हेले असं असलं पाहिजे, कारण की आम्हाला शिकण्याची गरज आहे, शिकण्याची गरज आहे। ही आपण पहिली गोष्ट पाहतो या 55:1। दुसरी गोष्ट या ठिकाणी अशी म्हटलेली आहे, स्टॉप सीकिंग सॅटिस्फॅक्शन इन एनिथिंग एल्स, स्टॉप सीकिंग सॅटिस्फॅक्शन इन एनिथिंग एल्स, दुसऱ्या कोणत्याही गोष्टीमध्ये समाधान मिळण्यासाठी खटपट करू नका किंवा काही शोधू नका। दुसऱ्या वचनामध्ये काय म्हटलेलं आहे पहा, जे अन्न नव्हे त्याकरता का काम का दाम करा देता, जे अन्न नव्हे त्याकरता दाम का देता, ज्याने तृप्ती होत नाही त्यासाठी श्रम का करीता। माझे लक्षपूर्वक ऐका आणि उत्तम ते खा, तुमचा जीव पौष्टिक पदार्थाचे सेवन करून संतुष्ट हो। जे काही खाणं योग्य आहे ते त्याच्याकडेच आपलं लक्ष गेलं पाहिजे। या जगातील ज्या गोष्टी आहेत त्या जगातील गोष्टी आपणाला काय करतात, आकर्षित करतात। आणि परंतु आम्ही पाहतो की या काही परमनंट सोल्युशन नाहीत किंवा परमनंट आपणाला समाधान देणार नाही। परंतु आपलं जर ख्रिस्ती जीवन, जर साक्षीचं जीवन जगायचं जर असेल तर आम्ही पाहतो की पवित्र शास्त्राच्या वचनाचा आपण आधार घेऊन तेच अन्न बांधून आपण त्याचं सेवन अधिक आणि अधिक केलं पाहिजे। आता आम्ही पाहतो की
या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, जे काही योग्य आहे तेच आपण खायलं पाहिजे, जे अन्न नव्हे त्याकरिता तुम्ही श्रम कशाला करता। या जगामध्ये राहत असताना या जगातील गोष्टीकडे आकर्षित न होता या काही तुम्हाला समाधान देणार नाही, या तुम्हाला सार्वकालिक नाशाकडे नेणार हे आपल्याला माहित आहे। म्हणून दुसरी गोष्ट या ठिकाणी पाहावयास मिळते ती म्हणजे जे काही योग्य आहे तेच तुम्ही घ्या, आणि जे काही आपल्याला समाधान देणार नाही ते मिळण्यासाठी धडपड करू नका। देवाचं वचन हे आपणाला नाही, देवाचं वचन हे आपणाला बलवान बनवतं। म्हणून ख्रिस्ती जीवन जगत असताना या देवाच्या वचनाकडे लक्ष देणं हे फार गरजेचं आहे हे आपणाला पाहावयास मिळतं। याचं स्पष्टीकरण मोठं असं आहे, परंतु या सर्व गोष्टी सर्व संदर्भे मी काय आपणासाठी वाचणार नाही। देवाचं वचन काय आहे हे आपणाला मत आहे। हॅव यू फाउंड हनी? यस, आपणाला माहित आहे ते आपणाला पुरेसा असं आहे। नीतीसूत्रे याचा 25वा अध्याय 26व्या वचनामध्ये या संदर्भात काय म्हटलेलं आहे आपण पाहूया। नीतीसूत्रे याचा 25वा अध्याय 26व्या वचनामध्ये या संदर्भात काय म्हटलेलं आहे, असं म्हटलेलं आहे, वाचतोय म्हणून 25वा अध्याय सॉरी 26व्या वचनावर 16वं वचन, मध सापडल्यास 25:16 मध सापडल्यास तुला तो पुरे इतकाच खा, मध सापडल्यास तुला तो पुरे इतकाच खा, जास्त खाल्लास तर तुला वांती होईल। हनी लाईक थिंग कॅन बी गॉड्स फेवर ऑन यू, बट ओव्हर इंटेलिजन्स इज बुमरॅंग्स। म्हणून आपण पाहतो या जगामध्ये आपण राहत असताना या जगातील गोष्टीमध्ये आपण अधिक जास्त लक्ष न घालता जे काही योग्य आहे याच्याकडेच आपण लक्ष दिलं पाहिजे हे आपणाला दुसऱ्या वचनामध्ये आपणाला दिसून येतं। म्हणून यशयाचा 55वा अध्यायामध्ये पहिली गोष्ट या ठिकाणी आपणाला शिकावीस मिळते म्हणजे ती पहिली गोष्ट म्हणजे आम्ही तान्हेला असं असलं पाहिजे, आणि ज्या गोष्टीची आम्हाला गरज आहे त्या गोष्टीची समजून घेण्यासाठी आम्हाला तहान लागली पाहिजे। आणि दुसरी गोष्ट, ज्या काही अशा गोष्टी आहेत त्याकडे समाधान कायमचं नाही अशाकडे तुम्ही लक्ष देऊ नका, त्याच्यासाठी का बरं श्रम करता? स्टॉप सिकिंग सॅटिस्फॅक्शन इन द एनिथिंग एल्स। ज्या इतर गोष्टी आहेत त्याच्यामध्ये समाधान मिळण्यासाठी खटपट अजिबात करू नका। ही दुसरी गोष्ट या ठिकाणी आपण आपणाला या देवाच्या वचनाविषयी पाहायस मिळते। तिसरी गोष्ट, प्रभूला देवाच्या वचनामध्ये शोधा। सीक टू फाइंड द लॉर्ड इन द स्क्रिप्चर। जेव्हा आपण देवाचं वचन वाचतो त्यावेळेस मला या वचनातून प्रभू दिसत आहे, प्रभू कोठे आहे, तो मला काय सांगत आहे याच्याकडे लक्ष द्या। आपण वचन 6 जर वाचलो 55:6, परमेश्वराप्राप्तीचा काळ आहे, तोवर त्याला शोधा, तो जवळ आहे, तोच त्याचा धावा करा। आम्ही पाहतो की परमेश्वराने आम्हाला त्याच्या सानिध्यामध्ये आणलेलं आहे। परमेश्वर इब्री लोकाच्या पत्रामध्ये बंधू बेंजामिन तोडकर हे आपल्याला सांगत आहे, देव कशा प्रकारे आमच्याशी बोललेला आहे, संदेश त्यांच्याद्वारे बोललेला आहे। आणि आम्ही पाहतो की देव खुद्द प्रभू येशू ख्रिस्ताच्या वचनाद्वारे तो आम्हाशी बोलतो। आणि आम्ही पाहतो की या वचनाद्वारे प्रभू मला काय सांगत आहे, प्रभूची काय इच्छा आहे, कारण की तो आमच्याजवळ आहे। देवाचं वचन आज आमच्याजवळ आहे आणि त्याचा आपण धावा केला पाहिजे हे आपणाला
तिसरी गोष्ट या ठिकाणी दिसा दिसून येते. सहाव्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, परमेश्वरा प्राप्तीचा काळ आहे तोवर त्याला शोधा आणि तो जवळ आहे तोच त्याचा धावा करा. सीक टू फाइंड द लॉर्ड इन द स्क्रिप्चर, देवाच्या वचनामध्ये प्रभू आमच्या जवळ आहे, प्रभू मला काय सांगत आहे, प्रभू मला काय मार्गदर्शन करत आहे, प्रभू मला काय शिकवत आहे, प्रभू या परिस्थितीतून मला काय सांगू इच्छितो, याच्याकडे आपलं लक्ष पाहिजे. चौथी गोष्ट आपण पाहूया या 55 अध्यायामध्ये. चौथी गोष्ट या ठिकाणी 7 वचनामध्ये आपण असं म्हटलेलं आहे, 7 वचन असं आहे बघा, दुर्जन आपला मार्ग सोडो, अधर्मी आपल्या कल्पनांना त्याग करो आणि परमेश्वराकडे वळो, म्हणजे तो त्याजवर दया करील. तो आमच्या देवाकडे वळो कारण तो त्याला भरपूर क्षमा करील. चौथी गोष्ट या ठिकाणी आम्हाला ही पाहायला मिळते, तुम्ही पापाचा धिक्कार करा आणि पवित्र गोष्टी शोधा. हेट सिन अँड सीक होलीनेस, हेट सिन अँड सीक होलीनेस, ही चौथी गोष्ट आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते. असं या ठिकाणी म्हटलेलं आहे, दुर्जन आपला मार्ग सोडो, अधर्मी आपल्या कल्पनाचा त्याग करो. आम्ही पाहतो की आपला मार्ग कसा आहे, दुर्जनांचा मार्ग नाही. स्तोत्रामध्ये आपण पाहतो, देवाच्या वचनामध्ये आपण रमलेले असे आहो, दुर्जन तसे नाही, ते वाऱ्याने उडून जाणाऱ्या भुश्यासारखे आहेत. म्हणून दुर्जन आपला मार्ग सोडो, अधर्मी आपल्या कल्पनांचा त्याग करो आणि परमेश्वराकडे वळो, म्हणजे तो त्याजवर दया करील, कारण तो भरपूर क्षमा करील. ही आपण या ठिकाणी आपणाला पाहायचं आणि हे क्षमा करण्यासाठी देवाने आम्हाला पवित्र आत्म्याचं सहाय्य पुरवलेलं आहे, पवित्र आत्म्याचं त्याने सहाय्य पुरवलेलं आहे. आणि शेवटी 5 गोष्ट मी आपल्याला सांगू इच्छितो, डोंट ट्राय टू फिट गॉड इनटू युअर लॉजिक. देवाला आम्ही आमचा जो समजण्याचा जो तर्क आहे त्या तर्कामध्ये त्याला बसवण्याचा आपण प्रयत्न करू नका. कारण की 8 आणि 9 वचनामध्ये काय म्हटलेलं आहे, कारण माझ्या कल्पना तुमच्या कल्पना नव्हे, माझ्या कल्पना तुमच्या कल्पना नव्हे, माझे मार्ग तुमचे मार्ग नव्हे, असे परमेश्वर म्हणतो. आमच्या कल्पना कदाचित स्वार्थी असतील, आमच्या कल्पना कदाचित जागिक असतील, आमच्या कल्पना मीपणाच्या असतील, परंतु आमच्या कल्पना ह्या तुमच्या कल्पना नव्हे. म्हणून देवाला आमच्या तर्कामध्ये आमच्यासारखं बसवण्याचा प्रयत्न करू नका. माझे मार्ग तुझे तुमचे मार्ग नव्हेत, असे परमेश्वर म्हणतो, असे परमेश्वर म्हणतो. आणि 9 वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, कारण आकाश जसे पृथ्वीवर उंच आहे तसे माझे मार्ग तुमच्या मार्गाहून आणि माझ्या कल्पना तुमच्या कल्पनाहून उंच आहे. कारण आकाश जसे पृथ्वीवरून उंच आहे तसे माझे मार्ग तुमच्या मार्गाहून आणि माझ्या कल्पना तुमच्या कल्पनाहून उंच आहे. हे आपण समजून घेऊया. तर जो काही आम्ही विचार करतो, ज्या काही आमच्या कल्पना आहेत, जे आपले मार्ग आम्ही निवडतो, त्याच्यामध्ये ही देवाची इच्छा आहे असं म्हणण्यात अर्थ नाही. देवाला आमच्या कल्पनामध्ये आमच्या तर्कामध्ये बसवण्याचा तुम्ही प्रयत्न करू नका. त्या ठिकाणी आपल्याला 5 गोष्टी शिकाव्यास आज मिळालेल्या आहेत. देवाचं वचन मनन करणे हे फारच फार महत्वाचं आहे, हे आपण पाहिलो. देवाचं वचन हे द्राक्षारसासारखं आहे, ते दुधासारखं आहे, ते आम्हाला अन्न असं आहे, ते आम्हाला पौष्टिक अन्न असं आहे, ते आम्हाला पाऊस असं आहे. आणि त्याचप्रमाणे
पहिली गोष्ट आपण पाहिलो पहिल्या वचनामध्ये, अहो तान्हेल्यानो तुम्ही सर्व जलाशयाकडे या. पहिली गोष्ट आम्हाला देवाच्या वचनाविषयी तहान अशी असली पाहिजे. जेव्हा आपणाला तहान लागेल, जेव्हा आपण त्याच्या वचनाविषयी उत्कंठा लागेल, त्यावेळेस आपण काय करतो त्याच्याकडे. म्हणून आम्हाला त्याची गरज आहे. आम्हाला जीवनामध्ये शिकण्यासाठी आम्हाला तहान लागण्याची गरज आहे. आम्हाला त्याच्याकडे लागण्याची येण्याची गरज आहे. ही आपण पहिली गोष्ट या ठिकाणी पाहिली. आणि दुसरी गोष्ट आपण पाहिलो दुसऱ्या वचनामध्ये, दुसऱ्या कोणत्याही गोष्टीमध्ये समाधान नाही. स्टॉप सीकिंग सॅटिस्फॅक्शन इन एनिथिंग एल्स. देवाच्या वचनामध्ये समाधान आहे. ज्याच्यामध्ये समाधान नाही त्याच्यामध्ये वेळ कशाला घालवता हे आपण दुसऱ्या वचनामध्ये आपण पाहिलो. ज्यानं नव्हे त्याकरता आपण दान काय का श्रम करता, ज्याने तृप्ती नाही त्यासाठी श्रम का करीता, असं या ठिकाणी लिहिलेलं आहे. आणि तिसरी गोष्ट आपण पाहिलो, सीक टू फाइंड लॉर्ड इन द स्क्रिप्चर. सहाव्या वचनामध्ये आपण पाहतो, परमेश्वरा प्राप्तीचा काळ आहे तोवर त्याला शोधा, तो जवळ आहे तोच त्याचा धावता. देवाच्या वचनातून प्रभू माझ्या जवळ आहे, प्रभू मला काय सांगू इच्छित आहे त्याच्याकडे आपण धावा केला पाहिजे. आणि चौथी गोष्ट आपण पाहिलो, पापाचा धिक्कार करा आणि जे पवित्रपणा आहे त्याला तुम्ही अनुसरा. हे आपल्याला सातव्या वचनामध्ये या ठिकाणी दिसायस मिळत. दुर्जन आपला मार्ग सोडो, अधर्मी आपल्या कल्पनांचा त्याग करो आणि परमेश्वराकडे वळो. आणि शेवटची गोष्ट आपण पाहिलो ती म्हणजे पाचवी गोष्ट, देवाला आपल्या तर्कामध्ये बसवण्याचा आपण प्रयत्न करू नका. देव असं करण्यास आम्हा सर्वांना सहाय्य करो, कारण की देवाचं वचन मनन करणे हे फार महत्वाचं आहे. हे आपणाला यशिया 55:1-10 वचनामध्ये आहे. याची संदर्भ वचन याचं स्पष्टीकरण फार मोठं असं आहे, परंतु मी आपणाला संक्षिप्त मध्ये या ठिकाणी मांडलेलं आहे. कारण की देवाची ही सर्वांना दयेची मोफत अशी देणगी आहे आणि ती देणगी आपण घेऊया आणि देवाच्या वचनाकडे आपण लक्ष देऊया. एवढंच की पवित्र शास्त्र देवाने त्याने आम्हाला दिलेलं आहे आणि देव प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे आमच्या बोललेलं आहे. आणि प्रारंभी शब्द होता, शब्द देही झाला. शब्द म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्त आहे. देवाचं वचन म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्त आहे. तो आम्हाला देव आम्हा बरोबर तो बोलतो. म्हणून देवाच्या वचनाचं आपण मनन करण्यात ह्या आठवड्यामध्ये विशेष करून आपण पुढे जाऊया. देव आपल्या वचनावर आशीर्वादित करू.